ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी चैनल ला सब्सक्राइब करा आणि हो घंटी दाबायला विसरू नका। राम कृष्ण हरी। हिजी दिवा पैमाल चरण सेवा खंडीत वासद्यावा सदा संग हरिदासांचा जन्म होका भलते आती परी नचके हरिभक्ती वासद्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा अनेक मळापती वासद्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा पंडुरंगुरा परमात्म्याच्या अर्थ पूजा बांधत असताना ज्या निमित्ताने भगवंताच्या भक्तियुक्त अशा अंतकरणाने समस्त माठ ग्रामवासी यांनी संयोजित केलेला हा 33व्या वर्षातला अखंड हरिनाम उत्सव त्यातली आजची ही उपांत्य नाम जागराची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील प्रतितयश कीर्तनकार आणि आपल्या उत्सवातले उद्याचे सन्माननीय वक्ते रामायणाचार्य शिवानंद महाराज यांच्या आग्रहाने ही सेवा माझ्यापर्यंत
आलेली आहे. मीही विचार केला की पाणी भरपूर ठिकाणी पाहिलं, आता माठ काय तो पाहून येऊ. कारण माठ अनेक ठिकाणी लागतो, पण मला असं वाटतं तुमच्या श्रद्धा सद्भावना पाहिल्यानंतर कृष्णाने ज्या माठातून लोणी चोरला असावा हा तोच माठ असावा. विठ्ठला माठाचं काय ते मैतावरी असत लागत ना. तिकडे आहे 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 जिकडे माणसं मरतात तिकडे ती पद्धत आहे. परंतु हा श्री कृष्णाने लोणी चोरलं तो हा माठ आहे. कारण आपण अत्यंत श्रद्धेने सद्भावाने या उत्सवाचं आयोजन करत आहात. मला असं वाटतं कोरोनाच्या दोन लसी शासनाने पोहोचवल्या, पण कोरोना ज्याने नामशेष होणार आहे ही ती तिसरी लस आहे. विठ्ठला विठ्ठला हरी कीर्तन इज थर्ड वॅक्सिन. उलट इतके दिवस ह्याच वॅक्सिनला का थर्ड मारला होता हे कळत नाही. खर तर इथूनच ते होणार. तुम्हाला द्यावी तितकी धन्यता थोडी, कारण अजून काही काही लोक घाबरत आहेत. म्हणजे दारूचं दुकान सुरू करायला नाही सप्ता. तो कोरोना पण पक्का वैष्णव निघाला. तो वारी यात्रा सप्ता यांनाच येतो, बाकी कुठं जातच नाही तो. अजिबात आमच्याच भोखंडी बसला. त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी उत्सव केले त्या त्या उत्सव समित्यांच्या धाडसाला धैर्याला खरंच सलाम आहे. या उत्सव समिती करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचं कारण आहे समाजाला आज सगळ्यात जास्त जे गरजेचं आहे ते तुम्ही देत आहात. कीर्तनाने काय होतं, लॉटरी लागते पैसा वाढतो, होतं काय नेमकं हे जगात एक कीर्तन झालं त्याच्यात रिझल्ट काय आला तो सांगतो. आपल्याला श्रीमद भागवत ऐकायला राजा परीक्षित येऊन बसला होता का, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती म्हणून. नाही उलट पॉझिटिव्ह वाले वाचले, पण मरण 7 दिवसावर आलं होतं ना. परीक्षितीला हो दिसा साता. मग मरण 7 दिवसावर आलंय काय करायचं. सगळं राज्य साम्राज्य सोडलं. जसा तुमचा घोड नदीचा तट आहे ना अश्वगंगा, हीच सुंदर नाव आहे ते म्हटलं पाहिजे आपण. विठ्ठला त्या गंगा नदीच्या तीरावर मुझफ्फरनगर जिल्ह्यात मोरणा प्रांतात शुकतीर्थ नावाचं ठिकाण आहे. तिथे एका विशाल वटवृक्षाच्या छायेत येऊन ते बसले. तो वटवृक्ष अजून आहे, गेलात तर पाहायला मिळेल. वर्षभर भागवत चालू असतं त्या काळात. ते येऊन बसले आणि शुकदेव महाराज तिथे येऊन राजाला 7 दिवस भागवत ऐकवलं. भागवत ऐकल्यानंतर 7व्या दिवशी त्यांनी राजाला विचारलं काय आता तुम्हाला कसं वाटतंय. काल्याच्या कीर्तनकाराने हे सप्ता आलेल्या लोकांना विचारलं काय हरकत नाही, आता तुमचा अनुभव काय यंदाचा 8 दिवस घालवली तिथे. त्यावेळेला राजा परीक्षितीने जे उत्तर दिलं ते महत्वाचं. राजा काय म्हणाला, मृत्युभ्यो न बिभेम्यहम्. आता मृत्यू जरी आला तरी मी त्याला भीत नाही. भीत नाही आता आपल्या मरणा. आणि मला खरं सांगा माणसं कोरोनाने जास्त मेली का भीतीने. भीतीने म्हणजे इकडे तोच रिझल्ट आहे ना. माणसं घाबरूनच अधिक मेली. भयाची पोटी दुःखाची राशी, शरण देवासी जाता भले. कारण जो माणूस घाबरतो सगळ्यात पहिल्यांदा त्याची एनर्जी लिकेज होते. कळत नाही त्याला ऊर्जा कुठून निघून गेली. किती बलवान माणूस असू द्या तो जर घाबरला तर तो ऊर्जाहीन होतो. एका क्षणात सगळं ड्रेन होतं, काही उरत नाही त्याच्याकडे. डेमो देणं पडतं आहे. आपण 15 ऑगस्टला भाषण करायचो आठवतं, सगळेच वक्ते होते तेव्हा. आता नगर पुणे रोडवर मोठाले बॅनर असतात काय, भाषण करायला शिका.
असं शिकता येत नाही, काही करायला शिका, भाषण आपोआप येतं विठ्ठल। बऱ्याच लोकांना भाषण म्हणजे गोंगाट वाटतो, गोंगाट असं करा तसं करा, एक वक्ता आहे का? प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे, मी पण आधी म्हणे जोर जोरात बोलायचो, नंतर मला कळलं उंची शब्दाला द्यायची असते, आवाजाला नाही। वाह 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 वाह, उंची शब्दाला द्यावी, आवाजाला द्यायची गरज नाही। जेव्हा शब्दाला नसते तेव्हा ती आवाजाला द्यावी लागते। मला म्हणायचं काय, सगळे आपण वक्ते असतो आणि अख्ख्या महाराष्ट्राचा 15 ऑगस्टच्या भाषणाचा फॉर्म्युला फिक्स आहे। माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या क्या बात, मला वाटलं नगर जिल्ह्यात आलोय, मुंबई फरक पडेल, इकडेही तेच आहे। ते गुरुजी बिचारे सगळ्यांना रट्टे मारून 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 पाठ करून घ्यायचे आणि आपल्याला पाठी लावायचं, आरशासमोर प्रॅक्टिस असायची, नेट प्रॅक्टिस, आरशासमोर सगळं व्हायचं, भाषण रेडी, पाठ 50 वेळा म्हणायचं, तरी आपल्याला थोडा डाऊट असायचा काय तिथं विसरलो तर। मग एक लाईफ लाईन खिशात न्यायची, काय ते भाषण लिहून खिशात न्यायची, आणि एकदा तिथं ती गर्दी पाहिली, थंडीत घाम फुटायचं, 26 जानेवारी थंडीचा दिवस आहे ना, त्या 26 जानेवारीला घाम फुटायचा आणि मग सुरू, माननीय गुरुजन आणि पूजनीय अध्यक्ष, इथून जोड्या उलट्या व्हायच्या, पुढे तर काही सुचेस। मग लक्षात येतं काय, आपण लाईफ लाईन आणली, ठेवली उजव्या खिशात, शोधतो डाव्या खिशात, हे असं का झालं, भाषण तर 50 वेळा पाठ केलेलंच होतं ना, मग तिथं का विसरला, असं कोणतं लिक्विड त्यामध्ये मिक्स झालं की ज्याने असलेलं सगळं नॉलेज ड्रेन केलं, त्या गोष्टीचं एकच नाव आहे फियर, भीती। विठ्ठला आणि कीर्तन, संत वाङ्मय, संत विचार तुम्हाला पहिल्यांदा काय देत असतील तर निर्भयता। तुम्हाला जर विचारलं कोणी कीर्तनाला येऊन मिळालं काय, त्याला सांगता आलं पाहिजे मी भ्यायचा बंद झालो आणि हेच परमार्थाचं फल आहे, तुम्ही घाबरले नाही पाहिजे। वास संत कृपा करतात तेव्हाही आपल्याला निर्भयच बनवतात। तुम्ही सांभाळी हे संती पुढे भय निरसली, अहो देवाची सेवा केल्यावर आपल्याला काय मिळतं, आता भय नाही ऐसे माने, भय नाही ऐसे माने, आता भय नाही ऐसे माने, या देवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा, कशाने घडली सेवा समर्थाची, कथा निर्भय बनवते, परमार्थ निर्भय बनवते, संत आम्हाला निर्भय बनवते। अक्कलकोटला गेले तुम्ही, बऱ्यापैकी गेले असे, किमान ज्याला अक्कल आहे तो जातोच विठ्ठल। अक्कलकोटला आपण गेलो, स्वामी समर्थांनी आम्हाला काय शिकवलं बोला, काय सांगितलं स्वामींनी, भिऊ नकोस मी तुझ्या पाठी, स्वामी शिकवत होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। हा टोम्या म्हणतो अन्न छत्र मंडळात जेवण फुकट असतं विठ्ठल। काय मिस्टेक झाली माहितीये ना, ते आम्हाला शिकवायला आलेत काय, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि हा जाऊन काय म्हणतो तिथं जेवण फुकट आहे। कीर्तनांचं सुद्धा हेच झालं का, तेव्हा कीर्तन आम्ही निवडायला पाहिजे होती की ती आम्हाला विचार प्रदान करतील, विचार। आता कीर्तनांकडून भलत्या अपेक्षा आहेत आणि त्या अत्यंत वाईट आहे, काय मनोरंजन, कपिल शर्मा आहे ना रोज फुकट करेल तो, ते कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, ते एंटरटेनमेंट नाही आहे, कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, बट कीर्तन इज एन एंटर मेंटेनन्स विठ्ठल। कीर्तन मनोरंजन नाही, कीर्तन मनोमंथन आहे, कीर्तन हसवणार पाहिजे का रडवणार, सध्या दोन्हीच कार्यक्रम जोरात आहेत, एक तर हसवणारी येतात
नाही तर रडवणारी येतात. मला एक विचारलं कीर्तन हसवणारं का रडवणारं, म्हटलं कीर्तन हसवणारही नाही कीर्तन रडवणारही नाही. हसण्याच्या आणि रडण्याच्या वेळी आपण कसं असलं पाहिजे हे शिकवतं ते कीर्तन. अली लोक तारका घेताना महाराज हसवणारा पाहिजे, दुसरं त्यांना बोल लय रडवतात. काही संसारात कमी रडते का तुम्ही? आणखी परत इथं तेच. मला असं वाटतं की विचारांची एक बैठक आपल्या जीवनाला प्राप्त व्हावी जे संतांना अपेक्षित आहे, आणि त्या प्रकारचे विचार जर आम्ही योग्य वेळी निवडले असते तर कोरोना बीपी वाढण्याचं काही कारण नव्हतं. कोरोना विचारांनी मात करता येत होती ना त्याच्यावर, कोरोना विचारांनी मात करता येत होती आणि संत विचार देत होते का? साधा विचार आहे, कोरोना झाला म्हणजे माणूस मरतोच का सांगा? नाही ते इथं बऱ्याच जागा रिकामी असते 100%. कोरोना झाला म्हणजे माणूस मरतोच असं नाही. बरं, नाही आपल्याला झाला म्हणजे आपण मरणारच नाही असंही नाही. मग एवढा मरणाचा कोरोना कडूनच का धाक पाहिजे? सगळ्यांच्या तारखा आपल्या निघालेल्या आहेत. जगन्नाथ महाराज पाटील एक दिवस कन्फर्म जाणारच, फक्त तारीख माहित नाही म्हणून जेवण गोड लागतं एवढंच. विठ्ठला कोरोना झाल्यावर माणूस मरतोच असं नाही, नाही कोरोना झाला तर मरत नाही असंही नाही. बरं, जरी मेलो तो कुठे जाणार होत दुसरी? हरिभट म्हणताना रोज पडीय देह भा जर त्याच्या जवळ जायचं आहे तर मग भ्यायचं कशाला? उलट जाऊ देवाच्या गावा देव त्याच्याच गावात जाणार होतं, टेन्शन का? खरं सांगू का, कीर्तन मनाला निर्भय का बनवतो? कारण कीर्तन मनाला निष्पाप बनवतो. म्हणून जगामध्ये निर्भय राहणं सगळ्यांना आवडतं, पण निर्भयतेचं बीज आहे निष्पाप, ते कुठे आम्ही राहतो? सोपं विचारू आपल्याला. गावामध्ये एमएससीबी वाले जेव्हा येतात शक्यतो गरीबाच्या घरी लवकर येतात. विठ्ठला परवा एक मी चिरूट वाचलं, सकाळी लवकर थंडी वाजते म्हणून कोर्ट 11 उघडतो साहेबांना थंडी वाजते म्हणून. आणि शेतकऱ्याला पाणी भरायची लाईट किती वाजता असते? रात्री 11-4. वा रे वा. विठ्ठला आणि भारत म्हणे कृषी प्रधान देश, काय कृषी प्रधान. आमच्या शेतकऱ्याला जेव्हा ज्या वेळेला वीज पाहिजे तेव्हा ती मिळालीच पाहिजे, तेव्हा तेव्हा उपलब्ध झालीच पाहिजे. ते एमएससीबी वाले जेव्हा गावात येतात त्या गावात दोन प्रकारचं क्लायमेट तयार होतं. काही लोकांना फार बरं वाटतं, कुणाला मीटर ते पण बिल भरणार, आणि ज्यांच्या घरात अख्खं मीटरवर आहे ते नाही तर फ्रंट मीटर आणि बॅक हीटरला फिटर, ज्यांचा मीटर त्यांना बरं वाटत. धावपळ कुणाची होती? आकडेवाले साहेब तोच आहे. एकाला बरं वाटलं एकाला वाईट का वाटलं? नियत मध्ये खोट आहे. विठाला ऐक ना, घोटाळ्यात सापडल्यावरच कशा कळा येतात? विठाला निर्भय राहायचं आहे निष्पाप राहिलं पाहिजे.
आणि कीर्तन साधना ही सिद्धीपेक्षा शुद्धीला महत्व देणारी आहे. सिद्धी तुम्ही तुमच्या प्रयत्नाने मिळवाल. प्रयत्न वाळूचे कण रगडिता पैसा कमावणं तुम्ही तुमच्या पद्धतीने कराल, पण तो चांगल्या रीतीने कमवावा आणि चांगल्या ठिकाणी त्याचा व्यय व्हावा हे शिकवण्यासाठी हा मंडप घातलाय. विठाला आपण माठ ग्रामस्थ जे करताय ते नक्की स्तुत्य. अजून बरेच शब्दावस कमी त्या घाबरतात. तिथले एक जण मला म्हणाल केस होईल केस. मी म्हटलं अरे अशी कशी काय केस होईल. संत म्हणतात त्याचं भजन करा तो तुमचा केस वाकडा होऊ देणार नाही. काय म्हणतात केस वाकडा होऊ देणार नाही. आणि हा म्हणतो सप्ताह का करायचा नाही वाकडी केस होईल. विठ्ठल जागो राखे साया मार सके कोई पालन बाका कर सके जो जग होई. आपण उत्सव करता त्यामुळे केवढी आहो असं वाटतं की माठकरांची दिवाळी आता चालू आहे. ती होती ती सामान्य दिवाळी होती, ही विशेष दिवाळी आहे. महाराष्ट्रातील आदरणीय मान्यवर वक्ते इथे येऊन आपल्याला प्रबोधित करतायत. आणि दिवाळी जी असते ते सगळे इथे आहेच ना. तिथं दिवाळा होतो ना, आपण तसे दिवेच लावत असतो त्याचाच उजेड पडतो. पण खरी दिवाळी माठकरांची ही आहे. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील. ती दिवाळी आपण सर्वजण साजरी करता. आणि या दीपावलीमध्ये आजचा दिवस तर वारकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. का भगवान आज जागे झाले. 4 महिने देवाचा विसावा असतो, विश्रांती असते. 4 महिन्यापूर्वी जी एकादशी होती तिचं नाव होतं देवशयनी, म्हणजे देव जेव्हा झोपतात. आणि आजच्या एकादशीचं नाव आहे प्रबोधिनी. देवाला जागे करायचं म्हणजे तो बाहेरचा जागा होईल, आत आहे ना तो झोपलाय त्याला उठवायचं आहे. विठाला एक आज महावारी आहे. पांडुरंग परमात्म्याने आपल्या वारकऱ्यांकडे धरलेला हा हट्ट आहे. लक्षात ठेवा, वारी ही वारकऱ्यांनी सुरू केलेली नाही, ती देवानं सुरू केलेली आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग. रंगाने रंग म्हणजे पांडुरंग सांगतोय कार्तिकीला मला भेटायला या. दुसरी महत्वाची बाब, वारकरी संप्रदायाचे प्रेम भंडारी संत नामदेव महाराज यांची आज जयंती आहे. कारण नामदेवरायांचा जन्म हा कार्तिक शुद्ध एकादशीचा. आणि नामदेव महाराज म्हणजे संप्रदायाचं खरा ऐश्वर्य. केवढा अधिकार नामदेवरायांचा. ज्ञानोबाराय इतके ज्ञान संपन्न, पण जेव्हा भारत फिरायची वेळ आली त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात मी एकटा जाऊन काय करू. पांडुरंगा मी तुझ्याकडे एक मागणं मागतो रे. तेव्हा माऊलींनी पांडुरंगाकडे मागितलेलं मागणं म्हणजे नामदेवराय. मला नामदेवराय पाहिजेत. याचा अर्थ असा आहे ज्ञान एकटं जगात जाऊन काहीच करू शकत नाही, त्याला प्रेमाची जोड पाहिजे. विठाला त्याला प्रेमाची जोड पाहिजेच, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्ञानोबाराय नामदेवरायांना घेऊन निघाले. एक दुसरी महत्वाची बाब, नामदेवरायांचा अधिकार इतका
वर्णन आहेत नामदेव महाराजांनी केलेल्या कीर्तनांची. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोलावं. कीर्तन कोणाचं? नामदेव महाराजांचं. चोपदार कोण? जनाबाई. त्या सांगतील, त्यांचा आदेश मान्य. आणि चाल कोणी म्हटली? ज्ञानोबाराय. हे कसं झालं? नामदेवरायांचे गुरु कोण? बोला. विसोबा महाराज. विसोबा महाराजांचे गुरु कोण? माऊली. ज्ञानोबाराय. म्हणजे आपल्या गुरूंचे गुरु आपल्या कीर्तनात चाल म्हणतात. काय भाग्य विठ्ठला. आणि आपल्या शिष्याच्या शिष्याच्या कीर्तनात आपण टाळ घेऊन उभं राहावं. काय माऊलीचं मोठेपण आहे. नाही तर ते म्हणतात, चालू दे चालू दे, आपलाच चेल आहे, कर कीर्तन, तू काय करतो विठ्ठला. अभंग नामदेव महाराजांचा. आपल्या संप्रदायात प्रत्येक संताची काही स्पेशालिटी आहे. मला आवडतं त्यांचं वितरण राजकीय पद्धतीने करायला. तुम्ही संतांचं जर मंत्रिमंडळ बनवलं ना, तर संतांचं वितरण करा, खाते वाटप करा, खाते वाटप. ते वाटप करून खा असं नव्हे, खाते वाटप विठ्ठल. मग खाते वाटप म्हणजे काय? मी सांगतो, तुम्ही ऐकत चला. ज्ञानोबाराय आपले मुख्यमंत्री, कारण सगळं मंत्रिमंडळ त्यांनी जमा केलं. मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबाराय आमचे मुख्यमंत्री. निवृत्तीनाथ महाराज आमचे शिक्षण मंत्री. सगळा फॉर्म्युला त्यांनी बनवून दिला. सगळं त्यांनी बनवून दिलं. सगळं त्यांनी बनवलं. दिदले संपूर्ण कोणी? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती किंबहुना श्री निवृत्ती. ठेविलो असो जी स्थिती ते काय देवाहती वाचवाची. शिक्षण मंत्री निवृत्तीनाथ महाराज. बर बर बर. गृहमंत्री नाथ महाराज. घर प्रपंच कसा असावा एकनाथ महाराजांनी संप्रदायाला शिकवलं. किती झाले? तीन. शपथविधी लक्षात ठेवा. तुकाराम महाराज संरक्षण मंत्री. का? अभंगात शब्दाइतकी युद्धाची योग्य रचना पाहायला मिळेल. रात्री दिवस महा युद्धाचा प्रसंग कायम युद्धाची भाषा. तुका म्हणे काळा हणा तोंडावर भाता भरा हरी राम बाणी. सगळ्या हत्यारांची वर्णन आहे. बरोबर आहे. म्हणून तर ऑर्डनन्स फॅक्टरी देऊ रोडला आहे विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय आमचे संरक्षण मंत्री. ऐका पुढे. सावता महाराज कृषी मंत्री. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी. गोरोबा काका सार्वजनिक बांधकाम मंत्री. काय विटा काय लागतील ते तिकडून आण. त्यांची वीट चांगली आहे, तिच्यावर विठ्ठल उभा राहतो विठ्ठल. कबीर महाराज वस्त्रोद्योग मंत्री. कबीराचे मागे शेले विनी. वस्त्रोद्योग मंत्रालय त्यांच्याकडे. मुक्ताई महाराज कायदे मंत्री. सगळ्यांना कायदे तिने शिकवले. मग ते ज्ञानदेव असोत नामदेव असोत नाही तर चांगदेव असोत, ताटी उघडा ज्ञानेश्वर. हा कायदा शिकवलाय. योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. मुक्ताई महाराज आमच्या संप्रदायाच्या कायदे मंत्री आहेत. नामदेव महाराज आमच्या संप्रदायाचे अर्थमंत्री आहेत. फायनान्स मिनिस्टर. का? आपल्याकडे संपत्ती मानली जाते प्रेम, आणि त्या प्रेम संपत्तीच्या तिजोरीच्या चाव्या नामदेवरायांकडे. संत वाङ्मयात पुरावा आहे. तू पंढरीरायाचा प्रेम भांडारी. किती सर्व संतांना काही काळ जावा लागला. सगळ्यांना गुरुच्या नंतर देव भेटले. एकच संत असे ज्यांना गुरुच्या आधी देव भेटला विठ्ठला. ते नामदेव महाराज विठोबा.
विठोबाच्या अखंड सेवेत आहे. विठोबाने विचारलं, अहो एवढी सेवा करता, एवढी सेवा करता, आणि या सेवेच्या बदल्यात मागत काहीच नाही. काही लोक मागतात सगळं काही, सेवा काहीच नाही. ते फक्त फोटो काढायच्याच वेळेला येतात पिठाला. हल्ली व्यवस्थापक एकही राहिला नाही, सगळे कार्यकर्तेच झाले. कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता. सगळे झळकणारेच निघाले महाराज. कष्टाची श्रमाची कामं कुणी करायला तयार नाही. आणि देव सेवेशिवाय ऋणी होत नाही. केला ऋणी नारायण, कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ऋणी. अहो महाराजांनी इतकी सेवा करावी की देवाने संत आल्यावर खाली मान घालावी, नजरेला नजर देता येत नव्हती, इतकी सेवा केली होती. नामदेवराय काहीतरी मागा हो, काहीतरी मागा. काय बोला तुम्हाला हवं काय ते मी देतो ना. अहो न मागता केवढं दिलं होतं. त्या परिसा भागवत होते ना, ते रुक्मिणीचे भक्त होते. त्या रुक्मिणीच्या भक्तांना रुक्मिणीने प्रसन्न होऊन परीस दिला होता. परीस आता ते परीस म्हटल्यानंतर चाललं होतं त्याच. दर आठवड्याला एक एक लॉकडाऊनला सोनं लोखंडाला लावायचं की झालं, ते परीस लावायचा की सोनं होतच. गृहिणींची बैठक होते विहिरीवर कपडे धुताना. तिकडून तिची पत्नी आली त्याची कमळजा, आणि इकडून नामदेवरायांची गेली राजाई माता. राजाईने सहज विचारलं, कस काय चाललंय? ते म्हणे आमची मजा आहे. राजाई म्हणे पण आमची हाल आहे. तिने विचारलं, नवरा तुमचं भजन कोणाचं करतो? त्याला माझा नवरा विठोबाचं करतो. हिने सांगितलं, मग तुम्ही रखुमाईचं करायला सांगा, कारण ती फॅसिलिटी ह्या ब्रँचलाच अवेलेबल आहे. तिकडं काही नाही, सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंदी. हो दुसऱ्या दिवशी ती घरी आल्यानंतर नामदेवरायांना म्हणते, अहो देव बदलाव विठ्ठल. नामदेवराय विचार करतात, हिला व्हायरस सापडला कुठे? पीसी हँकस काय झाला? म्हणे तुला कोणी नाही नाही तुम्ही म्हणे रुक्मिणी आई साहेबांची भक्ती सुरू करा. म्हणाले काय असं? मी विठोबा सोडून काय, आवड ज्याचे हात कटेवर नाही त्याचे पाया पडणार नाही, ती माणसं काय भजन बदलणार? नामदेवराय ऐकत नाही असं पाहून एक दिवस तिने कमळजात सांगितलं, परीस तुमच्याकडेच आहे ना, एक दिवस आम्हाला तारीख घेऊन द्या. म्हणे पहा ठीक आहे मी देते, कोणाला सांगायचं नाही, लगेच आणून द्यायचं. हा शब्द नेहमी भगिनी वापरत असतात. काय? कोणाला सांगायचं नाही, आणि मीडिया त्यांच्या ताब्यात असतो. विठ्ठला कोणाला सांगायचं नाही असं बोलता बोलता सांगायचं कोणाला राहतच नाही. हो त्या दिवशी अगदी अनारसे काय, मालपोय काय, सगळं एकदम बर्दास्त. नामदेवराय म्हणाले झालं काय आज एकदम चेंज? ते म्हणाले तुम्हाला नाही सांगणार. सांग की कस काय झालं, त्याशिवाय खाणारच नाही. ते म्हणे परीस हायर केला, हायर भाड्याने आणून एक दिवसाकरता. नामदेवराय उचलला दिला तो चंद्रभागेत फेकून. आता झाली का अडचण? कारण काय सांगितलं होत, आणून देते. दुसऱ्या दिवशी ही नाही तिच्या दारात परीस. ही म्हणते माझ्या नवऱ्याने फेकून दिला. काही सांगते काय? परीस फेकून दिला. नक्की तू लपवला असशील, मला माहितीये परीस तुझ्याकडेच आहे, बघ येऊन घरात. तिने सांगितलं, मग स्विस बँकेत ठेवला असशील. विठ्ठल नामदेवराय त्या गोंगाटाने बाहेर आले, काय गडबड चालली आहे? म्हणे अहो ही परीस मागायला आली. हो माझा परीस पाहिजे. ही काही सांगते म्हणे माझ्या नवऱ्याने फेकून दिला नदीमध्ये चंद्रभागेत. नामदेवराय म्हणतात, हो चंद्रभागेत फेकलाय. म्हणे चंद्रभागेत फेकलाय तो परीसा भागवत कोणाला? आमचा आम्हाला पाहिजे. चला म्हणे. आता चंद्रभागेत एवढे दगड गोठे, त्याच्यात परीस कुठे सापडायचा? महाराज नामदेवराय भजन करत करत चंद्रभागेच्या पात्रात उतरले. जी बुडी दिली, विठ्ठलाचं नाम घेतलं आणि हातात येऊन असे बचकभर खडे वर काढले. परीसा इकडं, याच्यातला तुझा परीस कोणता? महाराज सगळ्या खड्यांना टेस्ट केलं, सगळे खडे परीस निघाले. तुझा घे बाकीचे फेकून देतो. विठ्ठला ज्यांच्या
हातात आलेला दगड देखील परी होतो. म्हणजे देव केवढी काळजी घेत असावा. तो देवास त्यांच्या मागे लागलाय, काहीतरी मागा हो. देवाचा आग्रह थांबत नाही. ध्यानात आलेले नामदेव महाराज आपल्या आवडीची मागणी सांगतात पहिल्या चरणात. नामदेव महाराज म्हणतात, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. प्रत्येक शब्द मोलाचा तोलून मापून लावलेला आहे. मोघम रचना नाही आहेत त्या. हेची मागण्याच्या बाबतीत हेची या भूमिकेवर यायला आपल्याला जन्मच्या जन्म जाते. आपल्याला देवाने विचारलं, बोललं आत्ता काय पाहिजे बोला, आपण लगेच समज थोड्या वेळाने फोन करतो विठ्ठल. इतके कन्फ्युज माइंड आहेत ना लोक, काय सांगावं मागावं तिकडे ना. एक जण तपश्चर्या करायला गेला, 12 वर्ष तप केलं, देव प्रसन्न झाला, बोल तुला 3 वर देतो, 3 वरात तुला काय पाहिजे ते मागून घे. तो मला काही सुचत नाही, मी घरी विचारून येतो. घरी आला, मीटिंग घेतली, तरी पण फायनल होईना, 3 वर मिळाले काय करायचं. शेवटी निर्णय होईना म्हणून त्या तिघांनी 3 वर वाटून घेतले आणि देवाला सांगितलं, देवा आमच्यात काही निर्णय होईना, त्यामुळे आम्ही 3 जण वाटून घेतो. वाटण्यासाठी 3 बरे राहतात. मग 3 जण वाटून घेणार, तू आम्हाला वर देऊन टाक, आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही मागून घेऊ. म्हणजे ठीक आहे, इट्स ओके. झालं 3 वर, देवानी साईन केली, सगळं झालं, मंत्र दिले, हा उच्चारला की तुमच्या मनासारखं होणार. आता ती गरीब घर, ती बिचारी बाई भांडी घासत होती. भांडी घासत असताना एक सुंदर स्त्री तिच्या बाजूने निघून गेली. निघून गेल्यावर हिच्या मनात विचार आला, काय हिच्यासारखी सुंदर मी असती तर कसं बरं जमेल. कुठल्या साबणानी काय काहीच होत नसतं बरं, त्यांचा धंदा होतो एवढंच. ते फेरण लावली वाले बिलगले, काय अख्खा भारत देश गोरा करायला बिलगले. इतकी वर्ष झाली ते श्रीमंत झालं, माणसं आहेत तशीच आहे विठ्ठल. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, त्यांच्यावर आहे ना वर्ण द्वेषाचा खटला ठोकला पाहिजे आपण. का तुम्ही काळ्याला गोरा करा, अरे भारत असाच आहे. भारताचा एक रंग कसा काय असेल,
एक एक ब्रिटिश आपल्या भारतीयाला हसायला लागला. काय म्हणे भारतातली माणसं, एक गोरा एक सावळा एक गवाळ एक काळा. आमचे म्हणे कसे सगळे एकच सफेद म्हणजे सफेद. आता त्याचे ते जिवारी लागलो होतं देशाबद्दल बोलला ना तोळाला. खरंय खरंय तुमचं खरंय. म्हणे काय घोडे वेगवेगळ्या कलरचे असतात, गाढव एकाच पॅटर्नचे निघतात विठाला. भारताची रचनाच अशी, इथं कुणी गोरे कुणी कुणी काळा असणारच. आपण महाराष्ट्र मध्यम वर्गीय आहोत, आपल्यापेक्षा एमपी वाले गोरे, त्यांच्यापेक्षा राजस्थानी जास्त गोरे, युपी वाले गोरे. काळा पंजाबी तर शोधून सापडायचा, चुकून लागलाय रॉंग नंबर असावा एवढे ते गोरे. काश्मीर की कली तिथं तर काळा माणूस बघायलाच नाही आपल्याला. म्हणजे आपल्यापेक्षा इकडे जावं तसं गोरं गोरं होत जात. आपल्यापेक्षा कर्नाटक हा विठोबा तिकडे जाऊन आल्यामुळे जास्त काळा झाला विठोबा. कर्नाटक कर्नाटकातले लोक जास्त काळे. आंध्रा तमिळनाडू अरे केरळ टायर वाला अण्णा आठवा विठोबा. काळे गोरे पण काय, काळे गोरे पण घेऊन बसलोय ना आपण. काय काळे गोरे पण घेऊन बसलो. इतकी मौज आहे ना लोकांची, काही स्पर्धा काही डोक्यात घालून देतात. अरे आमचा राम सावळा आहे, आमचा कृष्ण सावळा आहे, तुम्ही कुठे आम्हाला या स्पर्धेत या गर्तेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की हे सगळे विचार आपल्या आत्मविश्वासाला उद्ध्वस्त करतात विठ्ठल. कोण म्हणतं काळी माणसं कर्तृत्ववान नसतात? एपीजे अब्दुल कलाम काय काय विचार कराल त्यांच्या बाबतीतला, तुम्ही काय विचार कराल? मला म्हणायचं काय, तिला असं वाटलं आपण गोर व्हावं सुंदर व्हावं. मंत्र होता बॅलन्स, लगेच म्हटला देवा मला सुंदर बनव. त्या क्षणाला सुंदर बनवली, ती सुंदर झाली, पण झोपडीच्या पुढे भांडी घासून होती. एक सरदार घोड्यावर बसून आला, तो इतकी सुंदर स्त्री तर रस्त्यावर काय करते, ही आपल्या महालात पाहिजे. अहो त्यांनी उचलली नेली. आता त्याने नेल्यानंतर त्याच्या मुलाने ते पाहिलं की माझ्या आईला कोणीतरी उचलून नेलंय. तो माझ्याकडे पण एक मंत्र आहे. त्याने मंत्र म्हटला देवाला, देवा आत्ताच्या आत्ता माझ्या आईला अस्वल बनव. अहो ती त्या घोड्यावर बसवलेली, त्या घोड्यावरच्या घोड्यावर अस्वल झाली. तो सरदार घाबरला, त्याला वाटलं काही चेटू काय काय, तिथं सुंदर बाई इथं अस्वल. त्याने दिलं फेकून दिली. या पोराने ती धरून घरी आणली. घरी आणल्यानंतर बाप म्हणतो काय दरविशी झालं काय अस्वली घेऊन हिंडू लागला. तो म्हणाला बाबा अस्वल नाही मम्मी आहे. म्हणे का? हिने हिच्या वराने ही सुंदर झाली. एक सरदार हिला पळून नेत होता, मी हिला पुन्हा अस्वल केली. म्हणे आता काय करायचं? म्हणे तुमचा चेक टाका. म्हणाले जशीच्या तशी बनव विठ्ठला. 12 वर्षाची तपश्चर्या खड्ड्यात, हे जी हे जे कन्फर्मेशन आहे ना, काय नेमकं मला पाहिजे, काय माणसं काय मागतील. ज्याला काम करायचं आहे ना तो म्हणतो संपत्ती पाहिजे. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो म्हणतो आयुष्य पाहिजे. ज्याच्याकडे आयुष्य आहे तो म्हणतो आरोग्य पाहिजे. ज्याच्याकडे आरोग्य आहे तो म्हणतो कीर्ती पाहिजे. आणि कीर्ती पाहिजे तर कर्म पाहिजे. हे राऊंड आहे विठ्ठला विठ्ठला. बरं आपण जे मागतो ते सक्सेस आहे का सांगा. ज्यांची मुलं लग्नाची झालेली आहेत त्या सगळ्या आयांच्या मनात आता काय चाललंय सांगू. देवा लॉकडाऊनमुळे 2 वर्ष आधीच लेट झालंय. एकदाची सून येऊ दे, तिच्या शिवाय सुख नाही. लग्न झाल्यावर 6 महिने तिची मुलाखत घे, ती 3 महिन्यात द्यायला येते. नष्ट केलं बरं झालं असतं विठ्ठल. असेच आशेचे भुगे फुटतात बा विठ्ठल. म्हणजे तुम्ही जे मार्ग करताना ही ती गोष्ट आहे, तिथूनच दुःख येत महाराज, तिथूनच दुःख येत. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का, संसारात दुःख येत म्हणण्यापेक्षा संसारात दुःख आहे म्हणण्यापेक्षा संसारच दुःख आहे. दुःख बाबा
मिरची तिखट लागली अशी ओरड करता येते गाव? लो म्हणजे तुला कोणी खायला सांगितली ती तिखटच असते. लक्षात ठेवा, संसारात समाधान मानायचं असतं आणि परमार्थातून ते मिळवायचं असतं. विठ्ठल मानायचं असतं. संसार अजिबात चुकीचा नाही, तो जसा आहे तसा बरोबर. एक आजी मला म्हणाली, महाराज लईच भांडखोर सून भेटली. म्हटलं तुम्ही पण इतके दिवस माठ मधले चॅम्पियनच होते, देवाने पण महाराष्ट्र केसरीला हिंद केसरी जोड दिला. विठ्ठल देव जोड्या लावण्यात कधी चुकत नाही, ज्याची त्याची मस्ती पाहूनच देव जोड देतो. हा ह्याला हेच पाहिजे. त्यामुळे संसारात अजिबात तक्रार करायची नाही. संसारात तक्रार हे फसलेलं प्रॉडक्ट आहे, फेल प्रॉडक्ट. त्यामुळे तिथे नाही परमार्थ हे जी कन्फर्म आहे. मला हे पाहिजे. देवा काय मागतोय? चरण सेवा अखंडित. मला अखंडित चरण सेवा पाहिजे. सेवा हा नामदेव महाराजांचा पिंड. दामाशेटी ना व्यापाराच्या निमित्ताने बाहेर जायची पाळी आली. मग आता बाहेर जाणार तर आपल्या सेवा सांभाळणार कोण? माणसाला कोणता प्रश्न पडला पाहिजे याचे हे उत्तम उत्तर आहे. बाहेर पडताना माणसं काय सूचना करतात? लॉक नीट लावत जा, गेट नीट लावून घे, तिजोरीची किल्ली नीट लाव, शेताकडे पाणी घाल, हे कर ते कर. देवपूजा कर असं जाताना सांगतं का कोणी? हाच त्यांच्या ना आपल्या घरातला फरक आहे. म्हणे नामदेवा, अरे पूजेचं कसं काय होणार? देवाला नैवेद्य कोण देणार? नामदेवराय म्हणाले, बाबा मी आहे की कर सांगू का? लहान मुलाचं मन फार निरागस असत आणि भक्ती करता ते फार पोषक आहे. मोठं झाल्यावर व्हायरस घुसतात. विठ्ठल मला मुंबईतल्या एका कॉलेजच्या पोरांनी विचारलं, महाराज लहानपणी गणपतीच्या उत्सवात जो आनंद यायचा तो आता मोठा झाल्यावर आम्हाला काय येत नाही सांगा. म्हटलं, अरे लहान असताना तुम्ही निर्विकारी होते, तुम्ही फक्त गणपतीच बघायला जायचे. म्हणे मग आता काय बिघडलं? आता तुम्ही गणपती बघायला, गणपती बघायला कोण कोण आले ते बघायला जाऊ लागले, त्यामुळे बिघाड झाला. तुम्ही त्याच निरागस मनाने जा, गणपती तोच आहे, मखर बदलला. विठ्ठल देव तोच आहे, भजन तसंच असतं, बिघाड आत होतो. उगाच नाही महाराज, या लहानपणा लहानपण देगा देवा हे निरागसतेच्या अर्थानेही लावा ना. किती निष्पाप आणि निरागस असतात मुलं. ज्याची उधारी थकली तो जर मागायला आला ना तर बाप त्याला सांगतो, पिंड्या मी बाथरूम मध्ये लपतो, त्या काकांना सांग बाबा घरात नाही. टिंग टॉंग बेल वाजली ना पिंट्या दार उघडतो, त्याच्यात काय कुठे आहेत? बाबा बाथरूम मध्ये लपले, त्यांनी असं सांगितलंय की ते काका आले त्यांना असं सांग का बाबा घरात नाही. विठ्ठल जमेल आपल्याला, जमेल आपल्या फार उलट्या सुलट्या फायली आतमध्ये, हिचा लॉक इकडं, हिची चावी तिकडे. उगाच नाही गुंतत मग सगळं, ते सरळ राहत. निराग असते म्हणा, बाबा मी करणार ना सेवा, मी करणार सेवा. दुसरा दिवस रात्री झोप आलीच नाही का? उद्या देवाला नैवेद्य द्यायचा आहे, पोरांना सहलीला जायचं असल्यावर आदल्या रात्री झोप येते का? दोन अडीच वाजेपर्यंत जागीच राहतात, सकाळी लेट उठतात. आणि मग एवढी आवळ उठते ना, एवढी घाई उठते, कपडे उलटे सुलटे, खालची बटणं वर, वरची बटणं खाली, विको टर्मरिकने दात घासतात आणि वज्रदंती घालायला लावतात. इतकं वैचित्र्य, उलटे सुलटे जाऊन पोहोचतात तिथे ना. नामदेवराय सकाळी उठले, मस्त सोहळा नेसले, आईला सांगितलं दे मला देवाला घेऊन जायचं आहे. काय द्यायचं? सगळ्या खाद्यपदार्थाचा नैवेद्याचं ते ताट हाती घेतलं, नेलं तिथं, सांगितलं देवा बाबा कामावर गेलेत, तुमच्यासाठी नैवेद्य घेऊन आलोय, आपण स्वीकार करावा. आता देव कुठं खाली उतरतो? पर त्यांनी तरी का खाली उतरावं? आपण देवापुढे नैवेद्य ठेवणं याला काय म्हणतो? नैवेद्य. विठ्ठल तो खातो याच्यावर आपली तरी कुठं श्रद्धा आहे? म्हणाले देवा या आणि हा नैवेद्य घ्या. भगवान उतरे ना, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला. ते म्हणाले अरे बाबा मी लहान आहे, तू खाली उतरून घे की. तरी भगवान काही बोले ना,
नमदेवरायांचे डोळे पाणावले, देवा अरे मी लहान बाळ आलोय म्हणून तुला आवडलं नाही का, तुला अपमानित झाल्यासारखं वाटलं का, अरे माझी बालकाची प्रार्थना आहे तुला, तू ये तू प्रसाद घे, इतका वेळचा दीड तास झाला लेट झालाय, तू जेव ना मला बरं वाटेल। तरी भगवान जेव्हा उतरेनात रडवेल्या चेहऱ्याने नमदेवरायांनी ठरवलं आता निर्वाणीचा बाण काढावा लागेल, देवा आता तू जर उतरला नाहीस तर हे कपाळ तुझ्या चरणावर आपटून आता प्राण देईन। आणि महाराज नमदेवरायांनी भगवंताच्या चरणावर आपलं कपाळ जेव्हा आपटायला सुरुवात केली त्या मूर्तीचं हृदय द्रवलं, तो पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरतो, बाळा थांब रे उशीर का झाला, आतापर्यंत हे सिस्टमच नव्हतं मला, आतापर्यंत लोक डोकी लावत होती, डोकं आपटणारा पहिला आला, लोक जाऊ ते देव नाही खात हे डोकं लावणं आहे आणि देवाने खाल्लंच पाहिजे हे डोकं आपट। नमदेवराय पाहतात विठोबा खातो का, एक दिवसाची नाही बऱ्याच जन्माची भूक होती ही, कारण कोणी खायलाच लागलं जो जातो तो दाखवतो खायला कोण घालत। जेव्हा भगवान तृप्त जेवले नामदेवराय त्याच्याकडे असे पाहतात कुतूहलाने, एवढी भूक लागली ती तेवढी करी केवढी आडी करत होता विठाला, रिकामं ताट घेऊन आनंदाने नाचत नामदेवराय परत आले। माघारी आलेल्या नामदेवरायांना पाहिलं, गुणाई मातांनी विचारलं, नामदेवा ताट देव जेवला फार भूक लागली होती म्हणे, फार भूक लागली होती। गुणाई म्हणते नामदेवा मोठा झालास वाटत, खोटं बोलू लागलं की असं म्हणतात, तू मोठा झाला का, खोटं बोललास, नाही का आई खरंच मी खोटं नाही बोललो, खरंच देव जेवला, आधी तयारच नव्हता डोका आपटायला निघालो। आलेल्या दामाशेठांनी विचारलं खरंच असाय उद्या पाहतो। दुसऱ्या दिवशी नामदेवरायांनी ताट रेडी केलं, गोणाई आणि दामाशेठी खांबाच्या आड लपले, नामदेवराय ताट घेऊन गेले आणि देवाला सांगितलं, देवा काल अभ्यास होता आज परीक्षा आहे, तुला जेवायला खाली यावं लागेल, आज जर नाही आलास ना खाली तर हा तुझा नामा या सगळ्यांसमोर खोटा ठरेल रे, यावं लागेल तुला। महाराज जेव्हा नामदेवरायांच्या विनवणीला मान देऊन भगवंत खाली उतरले आणि जेवायला बसले, दामाशेठींच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले। दामाशेठी म्हणतात, 12 वर्षे तुझं उपवाशी मारिले आजी जेवविले नामदेवे, 12 वर्षे तुला उपाशी ठेवलं माझ्या नामदेवाने आज जेवायला घातलं, मला म्हणायचं काय, नामदेवराय सेवा का म्हणतात, कारण सेवा हा त्यांचा पिंड आहे, सेवा ही त्यांची रुची आहे, सेवा हा त्यांचा संस्कार आहे। मग ज्याला सेवेत मन रमलं ना, सेवेत मन रमलं तो पुढे येतच नाही, तो म्हणतो सेवा काय तेवढी मला सांगा। संप्रदाय धोतरवाल्यानं फार मान असला तरी कष्टाची कामं लेंगीवालीच करतात विठ्ठला, हजारोच्या संख्येने असलेला हा समाज 7 ते 9 कीर्तनामध्ये बसल्यानंतर 9 वाजता इथं आता काय बसेल, पंगत बसेल फराळाची, कोणीतरी आपल्यासाठी दुपारपासून खिचडी बनवतोय ना, तो जाळ सण करतो, त्या अन्नपूर्णेचा तो होम तिथं सुरू आहे, पण ती माणसं इथं कुठे या हजारोंच्या समोर नाही, तुम्ही तर खाऊन निघून जाता, कोणी बनवलं ते कोणी पाहायलाही जात नाही। कीर्तन चांगलं झालं म्हणून आचार्यांना नाही भेटलं तरी जेवण चांगलं झालं म्हणून आचार्यांना तरी भेटा विठ्ठला, कारण सेवेचा पिंड आहे। महाराज म्हणतात सेवेशिवाय मला दुसरं काही नको, तुझी चरण सेवा पाहिजे। महाराज म्हणतात चरण सेवा पाहिजे, ठीक आहे, पण त्या चरण सेवेसाठी पूरक मागणी दुसऱ्या चरणाला।
सदा संग हरिदासांचा। चरण सेवा पाहिजे, मग चरण सेवेला पूरक मागणी काय? पंढरीचा वास पाहिजे, पंढरीत निवास पाहिजे। मग चरण सेवा जर करायची आहे तर मग पंढरीचा निवास का? कारण चरण सेवा हे फक्त पंढरपूरचंच ऐश्वर आहे। जा तुम्ही कुठल्या पण देवळात 10 फूट 20 फूट 50 फूट चरणाला हात लावण्याची व्यवस्था कुठे? चरणाला स्पर्श करण्याची सोय कुठे? ती फक्त पंढरपुरातच आहे ना। मग चरण सेवा करायची असेल तर ती तिथेच जायला पाहिजे। तर मग असं कसं काय घडलं सांगतो तुम्हाला। एक जण तिरुपतीला गेला, बालाजीला, पुण्याच्या जवळची नाही, आपल्याकडे प्रति निघायचे आहेत विठ्ठला विठ्ठला। पूर्वी तीर्थक्षेत्राच्याच निघायचे, आता कीर्तनकारांच्या प्रति निघू लागल्या विठ्ठला। असं प्रति वगैरे काही नसतं बरं का, ज्याचं जे आहे ते ओरिजिनलच असतं, तेच असतं। प्रति म्हणजे अंग दुखून घेणे विठ्ठला। समजा कीर्तनात एखाद्याला असा हात हलवायची सवय आहे, आता त्याची ती नॅचरल असते, तुम्ही करायचं ठरवल्यावर दुखणार नाही का विठ्ठला? या जगात प्रति काही नसतं, असतं ते एकच असतं बरं का। त्या तिरुपतीला तो गेला, तिरुपतीला गेल्यानंतर त्याने तो बालाजी भगवान पाहिलं, हा काय ऐश्वर्य आहे, काय श्रीमंती आहे। पण त्याच्या मनात विचार असा आला, हा इतका सुंदर बालाजी त्याच्या अंगाला हात लावता आला तर काय कोणाच्या मनात येईल? पण कसं काय करू द्यावं, ते तर फार लांबूनच दर्शन देतात। तो झोपला नाही, त्याला झोप लागलीच नाही। त्याने त्या टीम मधला एक भटजी फोडला, 50,000 देतो फक्त बालाजीला हात लावून द्यायचे, झालं म्हणजे डन। 3 वाजता या पहाटे, 12 वाजता बालाजी ट्रस्टीच्या स्वप्नात, अरे ओठ झोपलाय काय? ते भटजी फुटलं तुमचं, म्हणाले काय ते 50,000 हात लावून द्यायला तयार झाले। ट्रस्टी पण छान होतो, म्हणलं त्याला मिळत असतील तर तू कायला टेन्शन घेतो, राहू दे ना कुमारा। तो म्हणाल तसं नाही, त्या माणसाला म्हणावं इथं 50,000 कशाला घालवतो, त्याला म्हणावं इथं 50,000 घालून हात लावण्यापेक्षा पंढरपुरात ये, तुला मिठी मारतो विठ्ठला। वास द्यावा ते ह्यासाठी। तुम्ही म्हणाल मग आपण तो पण तो मग असं का? कारण सांगतो तुम्ही, एक युवक अतिशय हुशार विद्वान ज्ञान, त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो न्यायाधीश बनला, जज। लग्न झालं होतं, एक 3-3.5 वर्षाचा मुलगा। काय एक दिवस त्या मुलाच्या मनात आलं काय माहिती, त्याने हट्टच धरला, बाबा 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 बाबा। ती बाई वेड लागायची पाळी आली हो, कारण बाबा याचा कोर्टात गेलाय, नेणार कुठे? पण तो रडायचा थांबेच ना। शेवटी नाईलाज झाला तिचा, तिने एक वाहन पाहिलं आणि गेली। का? याच चालू होता मंत्र, बाबा। कोर्टाच्या दारात ती पोहोचली, आता हा न्यायाधीशाच्या खुर्चीत बसला होता। जस या पोरानी बापाला पाहिलं, दोन्ही हात काढले, धावला, बाबा। ते आख कोर्ट दचकलं, तिथलेच दचकले असं नाही विठ्ठला। कोर्ट दचकलं आणि ते जोरात धावलं महाराज त्याच्या दिशेनं, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या। आता त्यांनी लाकडी हातोडी आपटली, काय सगळे कोर्टात नाही गेले, पण पिक्चर सगळ्यांनी पाहिले विठ्ठला। पोलिसांना सांगितलं ती बाई आणि ते मूल यांना काढा बाहेर। काय वाटलं असेल त्या बाईच्या जीवाला, पोरग बाबा बाबा म्हणून आंबरटा बोलतो, ती घेऊन त्याला इथं आली आणि हा म्हणतो तिलाही वाईट वाटलं। तिने पण जाता जाता त्याच्याकडे असं पाहिलं, रागच आला होता जरा, एवढ्या अड्डासाने आणलं। त्या दिवशी हा घरी आला कोर्टातून 10 मिनिटं आधीचा, फाईल एका बाजूला टाकली, कोर्ट दुसऱ्या बाजूला, कागद फेकून दिले, गेला पटपट आपल्या त्या 3-3.5 वर्षाच्या लेकराला उचललं, कडेवर घेतलं, उराशी कवटाळलं, त्याच्या गालावर पापे घेतले, तिकडून भांडी वाजू लागली किचन मध्ये। किचन मधली भांडी हे संसाराचं पार्श्व संगीत आहे विठ्ठला।
पाण्याचा तांब्या येतो ना पाहुण्याला, त्या तांब्यावरचे खोळंबे म्हणजे त्या संसारावरचे खोळंबे असतात. मिठाला तांब्या किती धडकला नाही याचा अर्थ संसार किती धडकलेला आहे. ती म्हणाली राहू द्या आता कशाला सोहळे करता, रडत होत तिथे घेऊन आली होती ना, थोडस त्याला घेतलं असतं तर काय बिघडलं असतं, आता कशाला सोहळे करता. तो म्हणाला अगं तुझं असं म्हणणं असलं ना तरी मी इथं त्याच्याशी जे करतोय तेच मला तो तिथं आल्यावरही करावंस वाटलं होत. ती म्हणते मग आडलं काय. अग मी तेव्हा तिथे कोर्टात होतो ना, म्हणे मग आता मी घरात आहे. उदाहरण संपलं. तिरुपतीला आहे तो पण आपला बापच आहे आणि पंढरपूरला उभा आहे तो पण आपला बापच आहे, फक्त तो कोर्टातला बाप आहे हा घरातला बाप आहे. विठोबार जातो मग देव आपल्याला हातात कुठे सापडतो. पंढरपूर काय आनंद असतो, किती आनंद असतो देवाच्या चरणाला मिठी घालता येते आणि आपण ही संधी सोडत सोडत एक तर मधून घुसतो. मला एक जण म्हणाला विठोबाचं दर्शन घ्यायला ना बिना कॉलरचा शर्ट घालावा. हे काही लॉजिक आहे बिना कॉलरचा शर्ट. म्हणे मग आपण जेव्हा पाया पडायला जातो तिथे क्रेन सर्व्हिस असते, उचलला का फेकला जेसीबी, आणि ते जेव्हा आपल्याला उचलून फेकतात तो काय पकड. म्हटलं केवढा स्कॉलर आहे विठोबा. अजून तुम्हाला आपण लाईनीत जाऊन विठोबाच्या चरणावर मस्तपैकी डोकं टेकवतो, तो विठोबाच्या गळ्यातला हार आपल्याला देतो, तिथून आपण अशी बाहेर परत तो जो पितळी आडवा लोड आहे तिथे येतो. तिथं आल्यावर कुणा कुणाच्या मनात असं आलं नाही की या साखरीच्या खालून परत त्या बाजूला जाऊन परत एकदा पाया पडून यावं विठोबा. ऐसी चंद्र भागा चंद्र भागा चंद्र भागा माग पुढे झाली का कशी कशी. ऐसी चंद्र भागा ऐसे भीमातीर ऐसा विठोबा देव मोठे. काय पाहिजे मला पंढरपुरामध्ये वास पाहिजे, तुझ्या चरणाची सेवा करायची. सेवा माणसं करतच असतात पण त्याच्या चरणाची नाही करत. संसाराची करा सांगावं लागत. सप्त्याला विणेकरी बाहेरून आणावे लागतात की नाही. आता मी तुम्हाला विचारतो विणेचं वजन किती असतं जास्तीत जास्त. इकडं विचारू का तिकडं विचारू. विणेचं मॅक्सिमम अर्धा किलो. वजनदार आहे सप्ताह
अडीच किलो वजन विणेस, ठीक आहे, अडीच किलो वजन. किती वेळ घ्यायचं असतं विणाप्रयोग? एक तास. त्याचं झालं की पुढचा सोडवायला येतो, बरोबर आहे. तो उभा राहिलेला कसाही असला तरी विणा घ्यायला जो येतो तो आधी त्याच्या पहिली नाश्त्याची सोय विणेकरांची करावी लागते. कारण ती गायब झाली तर आमच्याकडे झालं होतं एकदा, एक सप्त्यात एका कीर्तनकाराची त्याची व्यवस्था होती. आता तो जो विणा घेऊन गुंतला होता ना, त्याला सोडणारच आला नाही कुणी. तो पहाटेपर्यंत थांबला. महाराज मुक्कामाला राहिलेले जायला निघाले, ते आले त्यांनी सांगितलं, महाराज फार आली आहे, एवढा विणा सांभाळ, मी पाठवून देतो. तो जो गेला परत माघारी, तो रात्रीचे महाराज विणा घेऊन अर्धा तास, त्यांना बस पकडायची होती. एक टेम्पोवाला पुण्याला चालला होता. त्या टेम्पोवाल्याच्या क्लिनरचा नियम होता, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. तो उतरून आला, महाराज म्हणले, इकडे रे, रात्री कीर्तनाला होता का? म्हणे हो, मी कीर्तनकार, हा विणा सांभाळ, मी कोणाला तरी पाठवतो. तो विणा घेतला कोणी? टेम्पोच्या क्लिनरने. आता तो क्लिनर आत थांबल्यावर तो ड्रायव्हर गप्प बसेल का? त्याचं पवा पवा सुरू झालं. ते म्हणे, ये लवकर. ते म्हणे, अरे अवघड जागी अडकलो हे का? हे विणा दिलाय बरं, सांगितलंय खाली ठेवू नका. तर खाली ठेवायचं नाही ना, करू काहीतरी. तो टेम्पोवाला क्लिनर तो विणा घेऊन टेम्पोत. पारायणवाले आले, काकडा पारायणवाले, तू तर अरे विणा कुठं आहे सप्त्याचा? मग उलट तपासणी, लास्ट कोण होतं? तू कोणाकडे दिलता रे? त्यांना मी महाराजांकडे दिला. महाराजाला फोन करून विचारलं, ते म्हणे एक टेम्पोचा क्लिनर आला होता त्याला दिला. क्लिनर करता ड्रायव्हरला फोन केला, तो म्हणाला मी आता हडपसरलाय सप्ता मुंबईत, सप्त्याचा विणा हा. त्याला विचारला, अरे हडपसरला नेला विणा? ते म्हणाले खाली ठेवलेला नाही, आम्ही वर टांगलेला आहे विठाला. अडीच किलो एक तास सगळ्या फॅसिलिटी, बरोबर आहे. किती वेळ घ्यायचं? एकच तास. आता मी तुम्हाला विचारतो, विणा जास्त वजन का नातू? बोला. मिनिमम 10 किलो. लॉकडाऊन मध्ये 2-2 किलो वाढीव धरा विठाला. नातू एकदा घेतला का उतरतच नाही, फार अवघड. बर तो म्हणेल आजोबा घोडा, हो आजोबा घोडा, आजोबा गाडो, आजोबा गाडो, काही व्यवस्था आहे तो. बर, अख्खा दिवस त्याला सांभाळतात, अंगावरती ओझे घ्यायचे, एवढं करतात तरी संध्याकाळी सुन त्यांच्यावर डोळे काढतात. किती अवघड आहे. याचा अर्थ काही नातवंड सांभाळू नये असं नाही, नाही तर माठच्या सगळ्या सुना माझ्याकडे रागाने पाहायच्या, बाबा आले काहीतरी दिलं लावून. नातवंड जरूर सांभाळा, पण आपला नातू नाही, आपल्या घरातला कृष्ण आहे म्हणून सांभाळा. आपली नात नाही, आपल्या घरातली ती राधाराणी आहे असं सांभाळा. आणि त्याच्यापेक्षा आणखी एक सांभाळा, काय? हा खांदा आहे ना, हा विणा सांभाळण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळं नातू सांभाळा, पण त्या खांद्यावर कधीतरी असा विणा सांभाळा. त्यामुळे खांद्यावर नातू घेतला पाहिजे, पण त्याच्या अगोदर खांद्यावर विणा घेतला पाहिजे, आणि विणा खांद्यावर जाण्याच्या आधी घेतला पाहिजे. विठ्ठला फोर जी मटेरियल हा आमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे चालू द्यायचं, जेवढं जमेल तेवढं डाऊनलोड, काही फेल. मला म्हणायचं काय, संसाराचं बरोबर करतो ना आपण, त्याच्या सेवेशिवाय समाधान नाही. शेवटी ते आठवत, त्याच्या सेवेशिवाय आनंद नाही. मला सगळं सोडलं, तुम्ही ज्या लक्ष्मीच्या मागे लागता त्या लक्ष्मीने सगळं सोडलं आणि त्याची चरण सेवा केली ना. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, जे पाय धुवाव्याची दैवा पात्र झाली. केवळ संसाराची सेवा करणारे माणसं रडत राहतात, आणि त्या सगळ्या केसेस आमच्या कोर्टात असतात. महाराज मुलगा सांगून ऐकत नाही, बरोबर आहे, ते तुमचं आणि तुम्ही आमचं ऐकतच नाही विठाला. हे सगळं करताना थोडी देवाची सेवा करा, थोडी देशाची करा, थोडी धर्माची करा, थोडी समाजाची करा. तुम्हाला आयुष्यात कधी रडू न देण्याची जबाबदारी भगवंत घेईल. सगळे लांड्या लबाड्या करायच्या कोणासाठी? पोरांसाठी.
आणि त्यांनी हा साधन कार्याचा काय मनकाच मोडला पाहिजे. आणि ध्यानात ठेवा, ज्याच्या ज्याच्या घरी चुकीची संपत्ती आली त्याची त्याची संतती चुकीची निघाली. विठाला आमच्याकडे मुंबईत असे महाभाग अख्या गावचे उतारे विकून खाल्ले. शेवटी परिस्थिती अशी आली ना, पोरांनी घराबाहेर काढून दिले. आपल्या घरात पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा तळतळाट नसावा. आणि जाता जाता हे सगळं करत चला हो, हे सगळं करत चला. थोडं देवासाठी केलं पाहिजे, थोडं देशासाठी, थोडं धर्मासाठी, थोडं समाजासाठी. केवढा आनंद असतो आणि मिरवता येतं, केवढं भाग्य आहे. दिवाळीत तुम्ही घर साफ केलं, पेपरात फोटो आले का तुमचे, सेल्फी काढला का आणि टाकलं जर FB ला इंस्टाग्रामला, आम्ही घर साफ केलं, लोक म्हणजे काय उपकार केले, घाणच तेवढी केली. पण एखाद्या युवकाने, आमच्या गावामध्ये एक 50 बर का भाऊ युवकांचा गट आहे असं. आणि त्यांचं काम दर आठवड्यातले 2 तास गावासाठी. किती सुंदर आहे. आणि त्या 2 तासात गावच्या सगळ्या कचरा वगैरे साचलेल्या गल्ल्या ते दर 2 तासांनी दर आठवड्याला स्वच्छ करतात. किती चांगली गोष्ट. हे आम्ही केलं पाहिजे. घरं साफ करणाऱ्यांचा कुठंच उल्लेख नाही, पण रस्ते साफ करणाऱ्यांना महाराष्ट्र अजून विसरला नाही. गोपाला गाडगे बाबा स्वच्छता अभियान. मला म्हणायचं काय, हे असं करत राहिलं पाहिजे. या सेवेनं जीवन परिपूर्ण होतं. ननोबारे म्हणतात, सायास करीसी प्रपंचे दिनीसी हरीसी अन्न भजसी कवन्या गुणे. तेव्हा मला ते घडलं पाहिजे. भले ते घडण्यासाठी जन्म कोणता का असे ना, जन्म हो का भलती याती परी मी न चुके हरी भक्ती. पण देव चरण सेवा देईना असं लक्षात आलं नामदेव महाराज. कारण फार कठीण महाराजांचं एक प्रमाण आहे, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू परी या दुर्लभ विठोबाचे पाळ. त्याचे चरण फार दुर्लभ आहे. मग देव आपल्याला चरण सेवा देत नाहीत लक्षात आलं. लक्षात घ्या, वकील हुशार कोणता, आपला अशील जो आहे तो सुटण्यासाठी तो कसा निर्दोष आहे हे सांगणारा नव्हे. अशाच प्रकारच्या गुन्ह्यात इथून मागं तुम्ही कोणाकोणाला सोडलंय त्याची यादी द्यायची. हे सुटलंय, हे सुटलंय, हे सुटलंय, बघा. मग गांजा पण हर्बल तंबाखू होते. विठाला आणि आर्यन खान पण बाहेर येतो. सगळं होत बरोबर होत. मला म्हणायचं काय, कोण सुटलं होतं ते सांगावं. देवा तू चरण सेवा कोणाला देत नाही असं तुला म्हणायचं आहे का. मग तुला कमळापती म्हणतात, त्या लक्ष्मीजी तुझी चरण सेवा केली ना. मग लक्ष्मीला जर चरण सेवा देत असेल तर मला का नाही पुन्हा पुन्हा पाहिजे अभंगाचा शेवट. Ah
वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा तीर्थक्षेत्रात पंढरपूर सारख्या क्षेत्रात वास करावा हरिदासांचा संग घडावा भगवत भक्ती घडावी तुझी चरणाची सेवा घडावी त्याशिवाय कृतार्थता नाही आपण ब्रह्मात जगत असतो महाराज हे झालं की कृतार्थ ते झालं की कृतार्थ सांगू आपल्याला अंबानीच्या पुरीचं लग्न झालं जोधपूरला लग्न लागलं मुंबईचे कस्टम ऑफिसर आमच्या ओळखीचे आहेत ते म्हणाले त्या लग्नाला डेकोरेशनला जे पेस्ट्रीज मागवल्या होत्या त्या पॅरिसहून आणल्या होत्या त्यांचं मूल्य केवढं असेल ते नुसतं कस्टम ड्युटी भरली होती मुंबई एअरपोर्टला 10 करोड रुपये त्याची किंमत काय त्या पेस्ट्रीज वापरून त्यांनी जो डेकोरेशन केला ती कृष्णाची मूर्ती बनवली व्हिडिओ चेक करू शकता आपल्याकडे पुरावा आहे नाही तर पुरावा प्रमाणाशिवाय मी बोलत नाही हळदीच्या दिवशी सगळ्या वराड्यांच्या इंडियन फॉरेनर सगळ्यांच्या हातात आरतीची ताट दिली मुकेश अंबानी ओम जय जगदीश हरे स्वामी हळदीच्या दिवशी ओम जय जगदीश हरे आपलं रेशन कार्ड पिवळं असतं पण डोकं फिरलं या फिरलंय देशी सरळ डोका असं करणार नाही जेव्हा अमेरिकेने आपल्याला सुपर कॉम्प्युटर द्यायचं नाकारलं तेव्हा परम संगणक बनवणारा एक महाराष्ट्रातल्या मराठी मातीतला सुपुत्र उभा राहिला डॉक्टर बोला विजय भटकर सुपर कॉम्प्युटर बनवला लोकांनी कौतुक केलं पत्रकार म्हणाले केवढं पुरुषार्थ आहे आपला केवढं कर्तृत्व आहे विजय भटकर म्हणाले हे माझं नाही आहे हा माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचा कृपा प्रसाद आहे आता मला एवढंच म्हणायचं आहे आपण मुकेश अंबानी इतके श्रीमंत नाही आणि विजय भटकरांनी इतके शहाणे नाही मग उगाच शहाणपणा करण्यापेक्षा भजन केलेलं काय वाईट कुणाचा द्वेष करू नका कुणाचा मत्सर करू नका आपल्याशी कोण कसं वागलं याचा हिशेब ठेवण्यापेक्षा सर्वांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा वाट्याला आलेलं काम ही देवाची सेवा आणि आपल्या जीवनात जे घडतं तो देवाचा प्रसाद समजून गोड मानून घ्या वाट्याला आलेलं काम करताना भगवंताचं गोड नाम आपल्या मुखात सतत राहील याची काळजी घ्या आपण सर्व श्रम करणारी माणसं आहात शेतकरी माणसं आहात कष्टकरी माणसं आहात कामामध्ये काम काही हा सप्ताह हा एवढा अट्टहास महाराष्ट्र भरातून वक्ते आपण मेहनतीने प्रयत्नाने बोलावता ह्या सगळ्याच चीज काय हो लग्न झाल्यावर मुलीचा चेहरा खुलल्यावर लोक म्हणतात हिला लग्न मानवलं तसं कीर्तन झाल्यावर आपल्याला नामस्मरणाची बुद्धी झाली तर समजायचं आपल्याला कीर्तन मानवलं नाही तर फक्त भंडारा झाला तो होता का आपण जीवनात या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि नामात प्रेम हाच कल्याणाचा मार्ग आहे कल्याणाचा मार्ग सांगितल्यावर आता मला कल्याणचा मार्ग धरायला हरकत नाही तुमच्या उत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो मी शिवानंद महाराजांना धन्यवाद म्हणेन की एवढी प्रेमळ माणसं उत्सव प्रेमी माणसं त्यांच्यामध्ये तुम्ही मला पाठवलं आज माझा कार्तिकी वारीचा दिवस मी असं म्हणणार नाही की मी आज पंढरपूरला आलो नाही तो हा भाविकांच्या सोबत तो वारीचा आनंद घेतो आणि शब्दांना विश्रांती देतो विठ्ठल जय जय